आजोबा ही एवढा कोंबड्या पाळला हो, ही कोणत्या कोंबड्या आहेत? गावरान म्हणून आणल्या होता. गावरान म्हणून आणल्या होता? मग गावरान आहेत का? नाही नाही. कस काय मिसळ दिले राहायचे त्याने कंपनीतूनच माझरा कारखान्यावर आणल्या होता. तर ती काही बरोबर निघाल नाही तर ते काय शेपला ते केस निघून गेले. तर कोणचे वनरात राहायचे कोणचे गावरान राहायचे ते काही बरोबर नाही. तर त्याने म्हणतात बरोबर आहे तर जे आहे ते आम्ही दिलेलं बरोबर आहे. मग तुम्ही काय पुन्हा नंतर बोललो नाही का त्यांना? काय बोलाव, चारशे आणले होते त्याच्यामधून मर लागून काही मेरेन राहायचे काही परवडला गेला धंदा. मग तुम्ही जिथून आणला का आता कारखान्यावर आणला त्या कारखान्याला बोललो नाही का? तर मी येतो बघतो म्हणले. कसं येतात बघतात कोणी गाळ नाही ना बघितलं नाही. मग मिक्स दिलेत का? मिक्स. आता कोणत्या कोणत्या जाते ओळख येते का? ते आपल्याला काहीच कळत नाही. हेच पहिल्या सुरुचा अनुभव म्हणले. कसं ओळखावं? काय ओळखायचं? आता ह्याला जे केस आहेत शेपट आहेत तेच ओळखायचे. हे गावरान आहे बारकुशी आहे म्हणजे आणि रांड्या शेपटाचे आहेत ते अंगाने जरा जाडजूड आहेत आणि ते काही नाही गावरान. मग आता अंडे देतात का सगळ्या? सगळ्या देत नाहीत. एक दिवसामधून सरासरी 20 ते 25 अंडे निघतात 100 ते 200 कोंबड्या. मग हे का परवडतं आपण? आणि कसं दिलं तुम्हाला कोंबड्या? कोंबड्या काय नग देऊन दिल त्या 25 रुपयाला किलो म्हणून. केवढं होतं किलो? एक दिवसाचा. एक दिवसात किलो 25 रुपयाला गावरान म्हणून. गावरान आणि त्याचं खाद्य जे त्यांचा भरडा होता तोपर्यंत सुरक्षित राहिले. तिथून इथे राहणार अंडे की मग एक मरायला सुरू झाले. लाईटचा प्रॉब्लेम राहण्यात काही लाईट 24 तास राहत नाही. म्हणजे लाईट पाहिजे का त्यांना? लाईट पाहिजे उजेड संध्याकाळी. संध्याकाळी उजेड नसल्यावर उजेड नसल्यावर एका जागी बसले एकावर एक ते दमकून खाल्लं मरते. परवडत नाही म्हणे की? परवडत नाही. परवडत नाही आम्हाला तर परवडलं नाही. खादीच्या मनाला परवडलं नाही. ठीक आहे तुम्ही बघू शकता हे गावरान कोंबडे आहेत म्हणून मी थोडस व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. कारण ते 15 रुपयाला अंडे विकून आलंय पण ह्या गावरान कोंबडीचा अंड्याचा बारक आणि हे आपल्या सरकारी अंडे जे मिळतात ते मोठे आहेत. जरा डाकवावर म्हणजे आता ह्याचा खर्च किती आहे अंदाजा? अंदाजा काय 50 किलो तांदूळ जर घातले तर 300 रुपयाचे अंडे निघतात. 50 किलो तांदूळ घातल्यावर का? आणि दुसरं तर खाद्य घातलं तर मग तिथले महाग आहे खाद्य 1200 रुपयाला होत म्हणजे 50 किलोच. मग आता किती कोंबड्या आहेत अंदाजा तुमच्या पैसे? 200 कोंबड्या आहेत का? पण 200 कोंबड्या मध्ये फक्त 20-30 अंडे निघून 30 अंड्याच्या वर एक अंडा निघाल नाही अजून तर आतापर्यंत. अवघड आहे मग म्हणूनच म्हणलं नसलं तर 1750 रुपयाला त्यांचं ते अंड्याचं खाद्याचं पोतं मिळत आहे. तर ते 50 किलोचं पोतं 1750 रुपयाला पोतं आणि मग कसा भरडून घरी भरडा करून जरी घातला तर ते 1200 रुपयाला 50 किलो 2400 रुपयाला क्विंटल करून मका. म्हणजे आता एखादा नवीन व्यक्ती जर हे कोंबड्याचा व्यवसाय करायचा म्हणला तर त्याला काय तुम्ही सांगू शकता माहिती? थोडस माहिती म्हणजे काय घाट्यात कंपनी आहे हे काही कोंबड्याचा धंदा यशस्वी नाही माझ्या दृष्टीने तर असं आहे का? आता तारची जाळी लावली चौकड केलं ह्यांना मोकळ्या रानाने फिरवा म्हणून सांगितले मोकळ्या रानानेच आहेत सध्या. आता मांजराची पिंजराची भीती असेल की? मांजराची भीती मांजर कवा ना कवा उचलणारच आहे दूर. मग आता हे तारची जाळी लावायची लावून सुद्धा म्हणून मांजर कवा ना कवा उडी मारत आहेत. मग ते शेतातले मांजर राहतात ते तर रान मांजर तर उचलल्याशिवाय राहतच नाही. रान मांजर हा कधीच घडले का नेले का? एक दोन चार नेलं रान मांजर. रान मांजर मला म्हणजे ह्याला एक माणूस सारखं लक्ष देत राहावं लागत असेल. का बसूनच जाऊ घ्या आपलं काम होत नाही म्हणून बसूनच राहायचं. उगं बघत करीत बघत करीत नवीन व्यवसाय करत आहेत करणार आहेत त्यांना सुद्धा त्यांनी सांगतात की कोंबड्याचा व्यवसाय तेवढा काय फायदेशीर नाही. तुम्हाला कोंबड्या देतानाच तुम्हाला बरोबर लागले नाही तर काही बारकी पिल्ले एक दिवसाचं पिल्लू का ओळखायचे आपल्याला? सारखे सगळे दिसत असतील मिशन मध्ये काढून आणलेले. पुन्हा इथं एक कोंबडी अंड्यावर बसू द्या आपण तर त्या कोंबडीच काही सुद्धा झालेलं नाही. 18 अंड्यामध्ये 1 किलो निघाले. 18 अंड्यामध्ये काय म्हणलो? अंड्याची मिशन कोंबडी काढायची ती आणून ठेवली. एक दिवस मी चालली ना मिशन अगोदरच बंद पडली होती का कशी होती त्यांचं इथं आपल्या पैसे चाललीच. म्हणजे अंडे टाकले किलो निघायची? अंडे टाकल्यावर 21 दिवसाला किलो निघते म्हणजे लाईट पाहिजे.
तर त्याला घरी नेऊन ठेवलं म्हणजे मिशनला चालू करून बघितलं तर मिशन काही काही चाललं नाही आपल्याकडे, ते मिशन घरीच पडलं. म्हणजे सगळे धंदा घाट्यातच उरलेला आहे म्हणा की घाट्यात. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता मी थोडंसे या आजोबांनी कोंबड्याचं पालन केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये गावरान कोंबडी आणि मिक्स कोंबडी आहेत, अनेक जातीच्या कोंबड्या आहेत. हा काकाजी म्हणल्यात हे धंदा परवडत नाही कारण कारखान्याहून देताना आम्हाला कोंबड्या बरोबर दिले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या कोंबडीला शिपूट आहे तुम्ही बघू शकता ती गावरान आणि ज्या कोंबडीला शिपूट नाही थोडंसं माझ्या व्हिडिओद्वारे दाखव, हे गावरान नाही कोंबडी कारण शेपटावर वळकायचं, ही कोंबडी गावरान नाही आणि गावरान अशा पद्धती असते. ही कोंबडी गावरान आहे. ज्यांना कोंबड्याचं पालन व्यवसाय करायचा आहे त्यांनी कोंबड्या कृपया बघून घ्या त्याचे लहान पिल्ले, कारण हे कोंबड्या आणलेल्या ह्याच्यात फसवले म्हणतात काकाजी सांगतात. अनेक कोंबड्या मिक्स आहेत, वेगळ्या वेगळ्या जातीच्या कोंबड्या आहेत. मी थोडं मी माझ्या थोडंसं सूर संगम लातूर या यूट्यूब चॅनलद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही बघू शकता.